अंबाझरी तलावातील विवेकानंद स्मारकासंदर्भात पालिकेनं हायकोर्टामध्ये यूटर्न घेतलाय. अंबाझरीमधील स्वामी विवेकानंद स्मारक प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नाही. नागपूर महापालिकेनं कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्रामध्ये असा यूटर्न घेतलेला आहे. स्मारक हे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये बांधण्यात आलं अशी माहिती गेल्या सुनावणीवेळी महापालिकेनं न्यायालयामध्ये सादर केलेली होती. यावरती न्यायालयानं परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांचं नाव देण्याचे आदेश हे मनपाला दिलेले होते. नागपूरकरांना महापुराचा मोठा फटका बसल्यानंतर स्वामी विवेकानंद यांचं अंबाझरी तलाव पुढील स्मारक हे बांधण्यावरनं प्रश्न उपस्थित झालेले होते आणि या प्रकरणावरती आज पुन्हा नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोर्ट याकडे आता कसं बघतं हे बघणं महत्वाचं असेल. प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत. जितेंद्र, महापालिकेचं आता यावरनं यूटर्न? नक्कीच गुरु, कारण महानगरपालिकेने आता हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करत यूटर्न घेतलेला आहे. आपल्याला लक्षात आहे की सप्टेंबर 23 म्हणजे गेल्या वर्षी 23 तारखेला मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता आणि शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरलेलं होतं, लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं होतं. त्यानंतर हायकोर्टात काही लोकांनी याचिका दाखल केलेली आहे आणि संपूर्ण या पुरासाठी कोण जबाबदार आहे किंवा या पूर येऊ नये भविष्यात त्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावा याची मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भात महानगरपालिका ही देखील एक पार्टी बनवण्यात आलेली आहे. सुरुवातीला हे जे आहे अंबाझरी तलावाचा ओव्हरफ्लो पॉईंट आहे त्या हा प्रतिबंधित क्षेत्र आहे आणि इथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही असं स्वतः महानगरपालिकेने सांगितलेलं होतं. त्यानंतर कोणत्या अधिकाऱ्यांनी ही बांधकामाची परवानगी दिली अशी हायकोर्टाने विचारणा केल्यानंतर आता महानगरपालिकेने यूटर्न घेतलेला आहे आणि हे प्रतिबंधित क्षेत्र नाहीये, बांधकाम करता येतं असं दाखल केलेलं आहे. त्यानंतर आज या प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि नेमकं आता हायकोर्ट याबद्दल काय भूमिका घेतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.